काय सांगायचं, ही न्यायालयीन प्रक्रिया चालूच असते. आम्हाला कुठेतरी गुंतवून ठेवायचं कामात, निवडणुकीच्या कामातून. ठीक आहे, न्यायालयीन लढाया काय आम्हाला नवीन नाहीत. कायदा आम्हाला कळतो, जनतेच्या हितासाठी इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक आम्ही काही विधानं केली असती, तर त्याच्यावरती जर कोणी डिफेमेशन अपूर्ण नुकसानीचा दावा टाकला असेल तर ते हेतू काही बरोबर नसतात त्यांचे. खालच्या कोर्टानं आम्हाला शिक्षा ठोठावली, आम्ही वरच्या कोर्टात गेलो आणि आम्हाला खात्री आहे हा खटला जेव्हा नव्याने चालवला जाईल तेव्हा आम्ही जे मुद्दे मांडलेले आहेत भ्रष्टाचारासंदर्भात, पुरावे दिलेले आहेत, त्याचा नक्की पुनर्विचार केला जाईल. चला, आम्ही केलेला आहे तो. खालच्या कोर्टानं आम्ही दिलेले पुरावे ग्राह्य का धरले नाही हा एक प्रश्न आहे. पुरावे दिलेत भ्रष्टाचाराचे आम्ही, आणि जर न्यायालय ते पुरावे ग्राह्य धरणार नसते काय करणार. सर, सुनील केदार 2 दिवस झाले भेटीगाठी घेतात, रामटेकच्या जागेवर पुनर्विचार होणार का? आता मला भेटले, कोर्टात आले होते, पाहू काय करताय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.